माता अंशुईचे तिघही पुत्र दुर्वासा मावणी संन्यास घेऊन जातो म्हणाले. चंद्र त्यांना कृपता मिळाल्यामुळे त्यांची त्यांचा त्रास होता. दत्तात्रेय आपल्या झाडापासून तपस्येला गेले. तर माता अनुसूयाला वाटलं की माझ्या तिघा मुलांचं जरी लग्न झालं नाही तर कसं व्हावं. मग त्यांनी अत्री महर्षी म्हणाले की मंगळादेवीपाशी जा आणि तिच्या आराधनेमध्ये एक काम कर. मी जे सांगतो सर्व देव तिची पूजा करतात आणि ती मंगळादेवी ही आहे की तिला चणे जर अर्पण करतो आपण मंगळवारी लाल कपडा जर अर्पण करतो चणे ठेवून तर ती फक्त ह्या लहानशा गोष्टीला तुझ्या पुत्राचे विवाह करील आणि ते तुझ्या पुत्राचे विवाह होतील. तू हे काम मंगळवारी या शुक्रवारी कर. तेव्हा जेव्हा महालक्ष्मी असं महाकाळी रूपामध्ये गेले तर शिव चंद्र आणि मंगळदेव तिथं होते. मग त्यांनी सगळ्यांनी देवीला म्हणलं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तू नारायणी आहेस तूच गौरी आहेस असं मंगळाला प्रार्थना केली मंगळादेवीला प्रार्थना केली आणि त्या मंगळादेवीच्या कृपेने आज जे आपण पाहतो ज्यांचं लग्न होत नाही तो केवळ जर 11 मंगळवार या 11 शुक्रवार एका लाल कपड्यावर चणय आणि गुळ देवीला अर्पण करतो तर त्याची लग्नामधली याची अडचण निश्चितपणे जाते असं शास्त्र सांगत आहे. ह्याचप्रमाणे मंगळादेवी हिची आराधना करताना भरद्वाज महामुनी म्हणाले जे मंगळाचे पिता म्हणले जातात त्यांनी सांगितलं की हे मंगळ तू त्यांना त्रास देणार नाही जी शेतकरी आहे जी शेतीवर जगतात जे पृथ्वीवर जगतात ज्यांचा घर होत नाही किती काम किती मेहनत केल्याने ज्यांना राहणारा घर नाही राहत नाही शेतीचं फळ मिळत नाही त्यांच्यासाठी एक विधान सांगतो आणि तुम्हाला आज ह्यास मी व्यासपीठावर बसून तुम्हाला सांगतो ती जी साधना आहे मी केली आणि आज तुम्हाला पूर्णपणे निश्चितपणे सांगतो की मी ती साधना केल्यानंतर आज माझा आश्रम बांधलो माझे 4 ते 5 घरं बांधलो आणि ती साधना श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहे. त्या साधनेचं एकच की आपल्या शेतातून आपण एक मातीचा गोळा बनवावा त्याच्यावर हळदीनं स्वस्तिक काढावं आणि एके बाजूला कुंखानं त्रिशूळ काढावं आणि माते मंगळेसमोर ठेवून लाल कपड्यावर ठेवून दिवा अगरबत्ती वगैरे लावून मंगळादेवीची देवीचा जो मंत्र आहे तो यंत्र ठेवून जर जो 11 माळा करतो त्याच्या आणि ती माती 11 दिवस पूजा झाल्यानंतर ती माती नेऊन आपल्या शेतात टाकतो त्याच्या शेतामध्ये 11 वर्षापर्यंत कधीही पीक नाहीसारखं होणार नाही ना पीक खराब होणार नाही तो ऐश्वर्यवान बनतोच बनतो आणि पृथ्वी त्याला ते धनधान्य देखील प्रदान करते. आणि ज्या मातीचा गोळा आहे ते आपल्या घरात ठेवून त्याच्यावर जर एक ध्वज ठेवून त्या ध्वजावर स्वस्तिक काढून त्या ध्वजाची त्याच मंगळाच्या मंत्राने पूजा करतो ज्याला घर नाही आहे घर किती केलाही प्रयत्न केल्यास होत नाही आहे त्याने जर त्या मातीच्या गोळ्याची पूजा करतो आणि माता मंगळेला प्रार्थना करतो निश्चितप्रमाणे तिची पूजा केलेल्या 1 वर्षाच्या आत त्याला ग्रह होती. हे साधनाचं विधान आहे साधना आहे आणि ती मी केली आणि अनुभव केलेला आहे. आज मी हैदराबादला राहताना 2 खोल्याच्या किरायच्या घरामध्ये राहत होतो पण गुरुकृपेनं जेव्हा ही साधना केलो तेव्हा आज मोने गुरुजी तुमच्यासमोर सगळे आहेत. 2 रूममध्ये राहतानाही त्यांनी पाहिले आणि आज मी घर बोधनचेही निखिलधाम बांधलो हेही त्यांनी पाहिले. मी लहानशा घरात कसं होतं तेही पाहिले. आज बोधनलाही 5 घरं बांधलो हैदराबादलाही घर बांधलो आणि हैदराबादचा आश्रम तर त्यांच्यासमोर 72 एकरवर झालेला आहे. केवळ आणि केवळ मंगळेच्या कृपेनं ही जी साधना संपन्न केलो जो आपल्या घरात मंगळचंडीची मंगळदेवीचा यंत्र ठेवून ह्या प्रकारे जी आराधना करतो मी समजतो त्या देवीच्या कृपेने जेव्हा महादेव स्वयं गणपती स्वयं चंद्र स्वयं ऋषी अत्री महर्षी अनसुया माता ह्या सगळ्यांनी मंगळादेवीची आराधना करून संसारात यशकीर्ती अशी प्राप्त केलेली आहेत आणि सौभाग्य प्राप्त केलेले आहेत. जे स्त्री जुळवे आणि मंगळसूत्र आपल्या मंगळादेवीला अर्पण करते ती तिच्या जीवनामध्ये सौभाग्यानंच मरेल. तिला कधीही असौभाग्य विधवा पण येणार नाही हे गॅरंटी आहे. का म्हणजे तिला मंत्र सांगून ते त्या मंत्रानं मंगळादेवीला मंगळसूत्र आणि जोडवे चढवावे आणि तो राहावा शुक्रवार आणि त्या दिवशी जर अश्विनी नक्षत्र राहिला आणि भरणी नक्षत्र राहिला तर चांगला असं शास्त्र सांगते. मी नाही पण शास्त्र सांगते आणि हे शास्त्र करून पाहिल्यानंतर खूप लोकांनाही त्याचा अनुभव आलेला आहे. आज ज्या मंगळादेवीच्या क्षेत्रामध्ये मी बसून आहे त्या देवीला नमस्कार करून त्या देवीची जी साधना श्रेष्ठ आहे त्या देवीची साधना जेव्हा नित्यप्रमाणे करतो त्याच्या जीवनात ऋण कधीही राहणार नाही. ऋण जाण्याकरता मंगळादेवीच्या यंत्रावर शेंदूर लावून अगरबत्ती दिवा लावून
जो मंगळादेवीचा मंत्र आपल्या घरात करतो त्याचा कितीही ऋण राहू दे कितीही बाकी त्याला राहू दे कितीही कर्जा राहू दे तो निश्चितपणे एका वर्षात पूर्ण होईल ज्या घरात मंगळयंत्राची स्थापना होईल आज मी मंगळयंत्र या मंगळाच्या मंगळा मातेला नमस्कार करून हे सांगतो की देवी जे आज माझ्या समोर बसलेले हे भाविक लोक आहेत आणि तुझ्या कृपेसाठी आलेले आहेत माझ्या गुरुच्या आशीर्वादाने ह्यांची समस्त मनोकामना पूर्ण कर मी तसे तर आमच्या मोने गुरुजी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त साधक 10-15-20 असतील या 50-50 असतील ह्या हिशोबानं मंगळयंत्र केवळ 50 या 60 किलो असेल बहुतेक त्यापेक्षा जास्त किलो नाही पण जे यंत्र त्यांच्या घरात स्थापन राहतो तो यशस्वी होईल तो राजा होईल चक्रवर्ती होईल त्या यंत्राची जो पूजा करेल त्याला फक्त शेंदूर लावावा आणि लाल फूल चढवावा आणि चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा जमल्यास त्याचा मंत्र करावा तो पूर्णपणे यशस्वी होईल त्याच्या जीवनामध्ये कोणताही ऋण राहणार नाही का म्हणजे आपण आज जे बाधित आहे आपल्यापाशी कमीत कमी 11 प्रकारचे ऋण आहे एक ऋषी ऋण पितृऋण मातृऋण भ्रातृऋण बहिणीचं ऋण पत्नीचं ऋण आणि जमिनीचं ऋण देवऋण आणि ऋषीऋण असे 11 ऋण आपल्यावर आहेत आपल्या घरी जर समजा मुलं होत नाहीत आणि झालेले मुलं आपल्याला खूप त्रास देतात सून आणि सून घरी त्रास देती तर समजावं की आपल्या घरी पितरांचा दोष आहे पितृऋण आहे त्या घरात त्या प्रकारची शांती अशांती राहते आणि ज्या घरात मुलगा अभ्यास करत नाही चांगला आहे अभ्यास करत नाही काही काम करत नाही घरात बसून आहे अशी जेव्हा आहे तर समजावं की तो देवऋणानं पीडित आहे त्या घरात देवऋण आहे आणि जो देवाला कुलदेवतेला या देवतेला करतो ज्यांच्या ज्यांना कुलदेवता माहीत नाही तो मंगळादेवीची पूजा केल्यास त्याला कुलदेवीची पूजा त्याची समर्पित होती आणि ती कुलदेवीला पूजा केल्यासारखी समजली जाते तर देवऋण तो म्हणला जातो की ज्यांच्या घरात मुलगा चांगला राहून सुद्धा अभ्यास करत नाही या त्याला नोकरी मिळत नाही या त्याचं लग्न होत नाही किती प्रयत्न केल्यानंतर काही कार्य होत नाही आणि तो घरातच बसून राहतो तसा मुलगा चांगला त्यावेळेस समजावं की आपल्या घरात देवऋण आहे ऋषी ऋण ज्या घरात पुत्रसंतती होत नाही बाय मुली होतात पण पुत्रसंतती होत नाही तर समजावं की ऋषी ऋण आपल्या घरात आहे आणि ते ऋषी ऋण फेडण्यासाठी आपण काय करावं असे आपल्या बहिणीचं ऋण आपण आपली जायदाद जर बहिणीला दिली नाही आणि बहिणी जायदाद खाल्ली बहिणीचं या लेकीचं आपण काहीतरी खाल्लो तर समजावं की याच्या पिढीला आपल्या घरात आपल्या मुलीला कधीही सुखशांती मिळणार नाही ती जरूर जाईल आणि पुन्हा वापस येईल नवऱ्याच्या घरी जाऊन हे आपल्या घरी आजकाल साधारणतः माझ्यापाशी येणारे केसेसमध्ये मी खूप पाहतो रोज एक केस गुरुजी मुलगी गेली आणि वापस आली मुलगी जात नाही नांदत नाही काय कारण आहे तेच घर आहे तेच आहे पण आज का असं होतं आणि हे जे आहे ते आपण पाहतो देवऋण ऋषीऋण पितृऋण आणि आपण बहिणीची जाहिरात वगैरे खाल्ली या मुलीची जाहिरात वगैरे खाल्ली तर हे दोष लागतो तसाच आम्ही ह्या संसारामध्ये मातृऋण आणि पितृऋण आईवडिलांना खूप त्रास देतो आईवडिलांचा छळ करतो आईवडिलांना बाहेर फेकून टाकतो आईवडिलांना खायला देत नाही आईवडिलांवर जो भांडतो तर समजावं की त्या घरात अशी असंभव बिमारी येती की तो त्याच्यानं त्याच्यामधून बाहेर पडत नाही आजकाल जसं आपण कॅन्सर म्हणतो या काय म्हणतो ज्याच्या घरी आलेलं आहे मी खूप लोकांनाही करून पाहिलो तुम्ही इकडे म्हणता नारायण नागबळी पण नाग बळी देण्यानं त्याचा वाईट साईड इफेक्ट जरूर आहे पण देवऋण या पितृऋण या ह्या ऋणामधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जे पितृणासाठी जे साधना केली जाते ती फक्त त्या ऋणातून मुक्त करणारी देवी माय मंगलचंडिका आहे हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो की त्या देवीची जो आराधना करतो त्या ऋणातून मुक्त होतो त्या घरात पुत्रसंतती जरूर होणार ज्या देवीला अखंड दिवा 40 दिवस जोही मनुष्य येऊन लावतो त्याच्या घरात धनाची कमी कधीही राहणार नाही फक्त तुम्ही नमस्कार करावा आणि देवीपाशी अखंड दिवा लावून तूप हो काही हो 40 दिवापर्यंत जाण्यासारखा दिवा लावून ठेवा अखंड दिवा लावा तुमच्या घरात संकट येणार नाही आणि तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची धनाची कमी होणार नाही हे एक शास्त्र आहे एक विधान आहे मी ह्या मंगलचंडिकेला आजच प्रार्थना करून मीसुद्धा तुमच्यासारखाच आहे पण गुरुकृपा असल्याने मार्ग माहीत आहे की कोणत्या मार्गानं चालल्यानं मी माझ्या गतीला माझ्या ज्या माझं जे एक स्थान आहे माझं जे एक लक्ष आहे त्या लक्षाला पूर्ती करू शकतो हे मी जाणतो त्यासाठी मंगलचंडिकेला हीच प्रार्थना केलं की आई जे गुरुकार्यासाठी मी पुढे जात आहे त्या गुरुकार्यामध्ये कोणतंही अडचण येऊ देऊ नको यश धन कीर्ती हे सगळं दे आणि माझ्या गुरुचं नाव ह्या संसारामध्ये राहावं ह्यासाठी मी जगण्यासाठी काय करावं ते मी करतो आणि आजच माझ्या पत्नीला सांगितलं की अखंड दिवा आपण देवीभाषी देऊ आणि आपण प्रार्थना करू की आपलं गुरुकार्य श्रेष्ठ रूपेण व्हावं मी तुमच्यासमोर उदाहरण आहे की देवी मंगळचंडिकाची आराधना केल्यानंतर आणि तिचा मंत्र जप केल्यानंतर जी श्रेष्ठता माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ती तुम्हा सगळ्यांना हो आणि तुम्ही त्याची साधना करावी हीच इच्छा ठेवत
मी माझ्या ह्या दोन शब्दाला पूर्ण करतो आणि जेणे कोणी इच्छित आहेत की त्यांच्या घरात मंगलचंडिकाचे यंत्र आजपर्यंत कोणी तयार केलेले नाहीये, पहिल्यांदा निखिल चेतना केंद्रानं आपल्या पूर्ण शास्त्राचा समग्र विद्येचा त्याच्यावर प्रभाव पाहून केलेला आहे. आणि मी जेव्हा रेणुकाचं मंत्र बनवलं तर रेणुकाच्या मध्यबिंदूमध्ये मंगलादेवीला ठेवून रेणुकेनं प्रार्थना केलेली आहे. त्यासाठी रेणुकाच्या मंत्रामध्ये सुद्धा आणि षोडशी त्रिपुरसुंदरी ललिता त्रिपुरसुंदरी श्रीयंत्रामध्ये सुद्धा मंगलादेवीची मंगलादेवीचा एक भाग आहे. आणि त्याची मंगलादेवीची जी यंत्र आहे तो जो घरात स्थापना करतो लाल कपड्यावर आणि फक्त लाल फूल वाहून आपल्या घरात आपण ज्याला फुटाणे म्हणतो फुटाणे गुळाचा नैवेद्य दाखवतो त्याची अशी कोणतीही इच्छा असा कोणताही ऋण राहून तो त्रासात राहणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा आशीर्वाद देतो आणि आमच्या साधकांना जे इथं आहेत त्यांनी ह्या मंगलादेवीचा प्रसाद सगळ्यांना द्यावा. आणि जो इच्छुक साधक आहेत त्यांनी जर मंगलचंडिका यंत्र आणून घेतले तर मी तुमच्यासमोर मंगलादेवीचा तो रहस्यमय मंत्र आणि तोच तेज स्तोत्र तुमच्यासमोर म्हणून दाखवतो आणि तुम्हाला ती साधना एक 5 मिनिटात करवायला लावतो. तोपर्यंत एक भजन म्हणा, तोपर्यंत मी साधना करवायला लावतो. हां, सगळ्यांना आशीर्वाद. बोला एकदा आमच्या गुरुजीचा जयघोष करा. बोला परमपूज्य सद्गुरुदेव भगवान की, वंदनीय माताजी की, गुरुपुत्र गुरुदेव की, सिद्धाश्रम की, सिद्धाश्रम साधक परिवार की, बोलो मंगला माता की, मंगला देवी माता की, बोलो हर हर महादेव. नाही ज्याला गुरु नाही तो जर आकस्मिक मरतो तर त्याला पशुवत जीवन प्राप्त होतं, पण त्याला गुरु राहतो तो मेल्यानंतर जर आपल्या गुरुचा मंत्राचं स्मरण करतो तर त्याची आत्मा जाऊन गुरुसमोर उभं टाकते आणि म्हणते की माझ्या ह्या जीवनात मी आत्ता मृत्यू पावलेला आहे, माझं पुढे काय कर्तव्य. तेव्हा गुरु विचारतो की तुझी काय इच्छा. जर तो म्हणला गुरुजी माझी जायदाद आहे, माझं घर आहे, माझं दार आहे, बायको आहे, लेकरं आहे, तर पुन्हा जन्म घेऊन. आणि नाही म्हणला तो की गुरुजी मला ह्याचे काही इच्छा नाही, तुमची इच्छा तुम्ही काही करा, तर ती आत्मा जे शिष्य आत्मा आहे ती गुरुरूपी परमात्मामध्ये विलीन होऊन जाते. आणि जेव्हा पृथ्वीवर गुरु जन्म घेतो तेव्हा ते सगळे जन्म घेतात. आत्तापर्यंत तुम्ही कृष्णाच्या जन्मात हो, रामाच्या जन्मात हो, जेव्हा ते जेव्हा जेव्हा जन्म घेतले तेव्हा जेव्हा पांडव अर्जुनाच्या अंशानं इंद्रानं वायुपुत्रानं भीमानं असे जन्म घेत आले. आणि जेव्हा आपला गुरु जन्म घेतो तेव्हा आपण पुन्हा जन्म घेतात. आणि गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुर्विना गतीर नास्ती असं शास्त्र सांगते. एकदा कबीरदासांना विचारण्यात आलं की ह्या जीवनामध्ये जर देव उभा आहे आणि गुरु उभा आहे तर तू कोणाला पहिले नमस्कार करशील. तर कबीरनं सांगितलं की गुरु गोविंद जोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. मी माझ्या गुरुला पहिले नमस्कार करीन का, म्हणजे त्या गोविंदाला दाखवलेला माझा गुरु आहे त्यासाठी मी गुरुला प्रथम नमस्कार करतो असा त्यांनी आपला आभार व्यक्त केला, आपला विचार व्यक्त केला. त्यासाठी आपण आत्तापर्यंत जितके काही श्रेष्ठ व्यक्तित्व झालेले आहेत त्यांना पाहतो की बिना गुरुचा गुरुजा आपला उद्धार झालेला नाही. बिना गुरु गुरुज्ञान ते आपल्याला काही ज्ञान प्राप्त होत नाही आणि तसा ज्ञान प्राप्त झाला तरी तो विनाशाचा कारण बनतो. आपण राक्षसांनाही पाहतो, तपश्चर्या केली, ब्रह्माला केले, विष्णूला केले आणि त्यांनी शाळेने काय विचारलं, मला मृत्यूरहित करा. आणि मृत्यूरहित कोणीही झाले नाही. जो मृत्यूरहित करा म्हणून विचारला तो राक्षस म्हणला. आणि जो मृत्यूला अवलंबून घेतला की मृत्यू हे निश्चित आहे आणि त्याला मानला तो देव बनला, ऋषी बनला. आणि मृत्यू निश्चित आहे असं समजणारा हा ऋषी परंपरामध्ये श्रेष्ठ राहतो. तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्याला माहिती आहे की आपल्या बाजूचा मनुष्य मेलेला आहे, त्याला खूप जायदाद होती, त्यांना मुलं होते, सगळं होते, तरी पण आपण काय करतो, दुसऱ्या दिवशी आपला पैसा पाहत राहतो, आपला मुलगा चांगला आहे की नाही हे पाहिजे. अरे हे तुला कोणी साथ देणार नाही, तुला हे कोणी साथ देणार नाही, तरी आपण धनाचा संचय करतो, प्रॉपर्टीचा संचय करतो आणि हे करतो, पण जाताना आपल्याबरोबर काही येणार नाही. आपला मुलगाच आपला शत्रू होऊ शकतो, आपला भाऊ आपला शत्रू होऊ शकतो, आपले पती पत्नी शत्रू होऊ शकतात केवळ ह्या संचयामुळे. आणि ज्याला गुरुज्ञान राहतो तो आम्हाला मृत्यू निश्चित आहे असं समजतो, तर तो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार ठेवत नाही. त्यासाठी गुरु आवश्यक आहे. आज आमच्या मोने गुरुजीने सांगितलेलं आहे की इथं उमरखेड आणि जवळजवळच्या गावातून जे सिद्धाश्रम साधक परिवार परमपूज्य सद्गुरुदेवजीच्या स्वामी निखिलेश्वरजीच्या पुत्राबरोबर आणि सगळ्याबरोबर जुडलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये काही भ्रांतीही आहे सगळ्या लोकांमध्ये. म्हणजे गुरुजीला विचारल्यानंतर की हा जोशी जो व्यक्तित्व आहे त्याला मंत्र देण्याचा अधिकार आहे का, मी त्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला सांगते तुमच्यासमोर करतो. परमपूज्य सद्गुरुदेव स्वामी निखिलेश्वरजी, डॉक्टर नारायण सिंह मालीजी
हैदराबाद ला जेव्हा पहिल्यांदा आले आणि शिबिर करायसाठी उभं टाकले तेने सगळ्यांसमोर हे एक गोष्ट सांगितली कि जोशी को इतने लोगों को तैयार किया है। मैं एक बात बताता हूँ, मुझे हिंदी आती है और ज़्यादा से ज़्यादा इंग्लिश आती है, लेकिन इस दक्षिण भारत में विविध प्रकार के भाषाओं के ज्ञाता है। मैं यहाँ तेलुगु बात नहीं कर सकता, कन्नड़ बात नहीं कर सकता, मराठी बात नहीं कर सकता, तमिल बात नहीं कर सकता, मलयाली बात नहीं कर सकता, और जब ये बात नहीं कर सकता तो उनको उसका ज्ञान नहीं होता। तुझे कम से कम 3-4 भाषाओं का तो ज्ञान है, तो कन्नड़ जानता है, तेलुगु जानता है, मराठी जानता है, हिंदी जानता है, जो भी भाषा है तू जानता है दक्षिण की। तो मैं तुझे एक बात करता हूँ, ये लोगों को गुरु मंत्र क्या है इसका भी पता नहीं, ये लोगों को गुरु दीक्षा की क्या है इसका भी पता नहीं, मैं हिंदी में बोलूँ तो उनको पता नहीं चलेगा। तू इसको तेरी भाषा में अनुवादित कर ले और मैं जो मंत्र दे रहा हूँ उसका मंत्र का अर्थ बोल, और तुझे मैं आज दक्षिण के लिए यह आज्ञा देता हूँ कि तू गुरु मंत्र को दे सकता है। और मैंने गुरु मंत्र की दीक्षा देनी आरंभ कर दी। आपका कोई भ्रम है तो मैं इस भ्रम को निकाल देना चाहता हूँ, और किसी ने आपको बोला है तो भी। उसके बाद गुरु जी के सामने सोलापुर में शिविर था और गुरुपुत्र ब्रह्मपुरी सत्यदेव कैलाश चंद सीमाजी जी वहां आए थे। सोलापुर में पहला शिविर हो रहा था और उस शिविर के लिए जब गुरु जी थे, परमपुरी सद्गुरुदेव जी थे और कैलाश चंद सीमाजी उसके साथ वासुदेव पांडे काशी जी भी थे, तो उन्होंने कहा कि वो मराठी एरिया है, वहाँ शिविर कैसा चलेगा, कौन बोलेगा, शिविर कौन चलाएगा, साधना कौन बोलेगा। तो गुरु जी ने वहाँ से पांडे जी को और उनको कहा तुम कोई चिंता मत करो, जोशी को छोड़ दो, जोशी संभाल लेगा शिविर। और मैं पहला शिविर संभाला था सोलापुर में, और उस शिविर को संभालने के बाद गुरु जी ने कहा था कि जोशी शिविर करने का अधिकार रखता है, गुरु जोशी को यह ज्ञान है। मेरे साथ बहुत सारे लोग थे, इतने ही लोग सोलापुर में आए थे, गुरु जी बड़े गुरुदेव नहीं आए थे। कैलाश चंद सीमाजी को मराठी का उतना ज्ञान नहीं था, उन्होंने दीक्षा दी और शिविर को मैंने संभाला था, और उस समय से मैं आज तक शिविर करता हूँ, 22 साल हो गए। अगर आप में कोई भ्रम है, अगर किसी ने आपको कहा है कि जोशी को शिविर करने का दीक्षा देने का अधिकार है, तो मैंने आपको यह कारण बताया कि मैं कर रहा हूँ, और मैं 22 साल से आज शिविर करता हूँ। भारत का हर एक कोना कोना गया हूँ, चाहे कश्मीर, केदारनाथ, मानसरोवर और अमरनाथ से लेकर कन्याकुमारी तक मैंने शिविर किए, इधर गुजरात से, कल से गुजरात से आया हूँ, यहाँ उड़ीसा तक मैंने शिविर किए हैं। अगर मैं गलत होता तो गुरु जी मुझे कभी का लात मारकर निकाल लेते। आज भी मैं शिविर कर रहा हूँ, इसका अर्थ है गुरु जी मेरे साथ है, नितिन चेतना केंद्र मेरे साथ है, संसार मेरे साथ है, साधक मेरे साथ है। मुझे झूठ करने का या झूठ बोलने का कोई अधिकार नहीं, गुरु जी से कोई छल करता है तो टिकेगा भी नहीं। आप सभी को पुनः परम पूज्य सद्गुरुदेव जी से आशीर्वाद मांगता हुआ, अब जो नए लोग हैं और जो दीक्षा लेने के इच्छुक हैं उनको गुरु दीक्षा प्रदान कर रहा हूँ, वो लोग मैं जैसा कहता हूँ वैसा कहें। गुरु दीक्षा आपके उत्साह का कारण, आपके जीवन में हर अड़चनों से बाहर आने का कारण, चाहे रामचंद्र जी को वनवास भोगना पड़ा या सीता जी को वनवास भोगना पड़ा, लेकिन वनवास में जैसा है कि सीता जी को वाल्मीकि मैंने, रामचंद्र जी को सारे ऋषियों ने सहायता दी, पांडव भी वनवास अनुभव करे कृष्ण रहते समय, लेकिन वह जीत कर आए। जीवन में कष्ट तो आना है, लेकिन कष्ट को सहने की शक्ति गुरु प्रदान करता है। गुरु इतना ताकतवान होता है, और जिनको गुरु नहीं होता वही लोग डरकर आत्महत्या कर लेना या किसी को मारना या खुद मरना, ये सारी चीज़ें करते हैं, और गुरु जिसको होता है उसका उद्धार होता है, ऐसा मेरा अनुभव है। मैं आपको इस अनुभव के साथ अभी गुरु दीक्षा प्रदान कर रहा हूँ, जो इच्छुक लोग हैं वो गुरु दीक्षा ले लें, हाथ जोड़ें जैसा मैं कहता हूँ वैसा करें, मैं जैसा कहता हूँ वैसा करें। बोलो स्वामी श्री सच्चिदानंद सद्गुरु प्रियम श्री निखिलेश्वरानंद स्वामी मम सद्गुरुम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपला डावे हात हृदयावर ठेवा आणि उजवा हात डोक्यावर ठेवा। मी गुरुमंत्र देत आहे, गुरुमंत्र माझ्याबरोबर म्हणा ओम
Paramam Tattvaya Narayanaya Gurubhyo Namaha. Om Paramam Tattvaya Narayanaya Gurubhyo Namaha. Om Paramam Tattvaya Narayanaya Gurubhyo Namaha. Om Reem Mama Prana Deha Roma Pratiroma Chaitanya Jagre Reem Om Namaha. Om Guru Devataya Vidmahe Parabrahmaya Dhimahi Tanno Sadguru Prachodayat. Sagalehi janani guru sasmaran karava ani keval 5 vela guru mantra jap mana tumhala athvan nahi tar puna ekda mantra om param tattvaya narayanaya gurubhyo namaha. 5 vela guru mantra jap mana karun tya mangalacha smaran karto ani mangala devi chi prarthana karto ani manto ki hi mati mi jitahi siddha karun या शेतामध्ये टाकेल या ज्यांना घराची इच्छा आहे त्यांच्याशी देवी मंगलचंडिके माते त्या शेतामध्ये असा पीक दे की तो सर्वांना सौख्य प्रदान करणारा हो. त्या शेतामध्ये त्यांना काही पीक येत नाही त्यांना पीक झालं तरी त्याचा पैसा मिळत नाही या पीक होत नाही पिकामध्ये कीडे पडतात या असा काही त्रास आहे नाही ज्यांना घर बांधणे ह्याचा त्रास आहे त्यासाठी हे एक आपल्या शास्त्रामध्ये स्वयं शिवजी जे शिवाचे पुत्र सुब्रह्मण्य स्वामी आणि आपले मंगळदेव म्हणतात की अशी पूजा जो करतो आणि तिची माती नेऊन आपल्या घरात शेतामध्ये टाकतो त्याच्या घरात शेतीमध्ये कशीही कमी पडणार नाही आणि शेती त्याला कधीही नुकसान देणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे. आता तुम्ही जे सगळे आपल्या हातात मंगळचंडिका यंत्र घेतलेले आहे ते लोक उभं टाका आणि त्या यंत्रावर एक लाल फूल ठेवा लाल फूल या माळा ठेवून उभं टाका. मी ध्यान आणि मंत्र म्हणतो ज्यांनी मंगळचंडिकेचं यंत्र घेतलेले आहे ते लोक उभं टाका.